डियर स्टूडेंट वी आर गोइंग टू डिस्कस हियर व्हाट इज कोरोजन. कोरोजन मीन्स आपण त्याला मराठी मध्ये काय म्हणतो क्षारण. कोरोजन इट इज डिफाइंड एज व्हेन आयरन पार्टिकल रस्ट व्हेन आयरन पार्टिकल रस्ट ए रेडिश ब्राउन लेयर फॉर्म ऑन इट ए ग्रीनिश लेयर फॉर्म ऑन ए कॉपर आर्टिकल. व्हेन आयरन आर्टिकल रस्ट ए रेडिश ब्राउन लेयर फॉर्म ऑन इट म्हणजे काय तर एक लोखंडाची जी पट्टी असते ती समजा किंवा लोखंडाचा एखादी वस्तू आहे ती समजा खूप दिवस पर्यंत बाहेर असली बाहेरच्या वातावरणासोबत काय होतो त्याच्यावरून पाणी गेलं किंवा त्याच्यावरून ऑक्सिजन असतो एअरमध्ये तो पण त्याच्यासोबत काय होतो रिएक्ट होतो तर ऑक्सिजन आणि मॉइश्चर वातावरणामधला आणि केमिकल वेपर्स ह्या काय होतात वातावरणामधल्या रिएक्ट होतात अभिक्रिया घडवून आणतात कोणासोबत आयरन सोबत. आयरन सोबत रिएक्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होते रेडिश ब्राऊन कलर लेअर फॉर्म होते त्याच्यावर. ठीक आहे त्यालाच काय म्हटलं जाते कोरोजन म्हटलं जातो. ठीक आहे तर कोरोजन झाल्यामुळे काय होते ती जी वस्तू असते जी आयरनची काय झालेली आहे रेडिश ब्राऊन कलर झालेली आहे ती डॅमेज होऊ शकते खूप वीक होते कशामुळे कोरोजन ड्यू टू कोरोजन मुळे म्हणजे क्षरण मुळे. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल पाहूया ए ग्रीनिश लेअर फ्रॉम ऑन ए कापर आर्टिकल. कापर आर्टिकल जे असतात ठीक आहे तांब्याचे जे एखादी वस्तू असते तांब्याच्या तारा असतात त्यांच्यावर काय होते एक हिरवट रंगाची काय होते त्या ठिकाणी एक लेअर तयार होते त्यांच्यावर ती जी असते ती कशाची असते रे इट इज कोरोजन म्हणजे काय होते त्या ठिकाणी क्षरण झालेलं असते. तर काय होते दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कोरोजन. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कोरोजन त्या पूर्ण कम्प्लीट प्रोसेसला काय म्हटलं जाते कोरोजन म्हटलं जाते. तर त्यानंतर बघूया थिंग्स बिकम वीक म्हणजे त्या ज्या वस्तू असतात म्हणजे कापरची झाली आयरनची झाली त्या ज्या वस्तू आहेत त्या कशा होतात एकदम कमजोर होऊन जातात कशामुळे ड्यू टू कोरोजन म्हणजे क्षरण झाल्यामुळे. त्यानंतर बाय गॅल्वनायझेशन प्रोसेस समजा आपण तिच्यावर केली म्हणजे गॅल्वनायझेशन प्रोसेस मध्ये काय होते रे थिन कोट ऑफ झिंक म्हणजे ती जी वस्तू आहे तिच्यावर झिंकचं पॉलिश जर आपण मारलं किंवा कापरचे जे आर्टिकल आहेत त्याच्यावर आपण समजा टिनची कोटिंग चढवली तर त्यामुळे काय होते आपल्याला त्या वस्तूचं कोरोजन थांबवता येईल म्हणजे त्या ठिकाणी त्या वस्तूचं कोरोजन होणार नाही आणि ती वस्तू डॅमेज होणार नाही किंवा वीक होणार नाही. तर ऍक्च्युली काय होतं त्या ठिकाणी जेव्हा ऑक्सिजन आणि मॉइश्चर वातावरणामधला हा काय होतो रिएक्ट होतो अभिक्रिया घडवून आणतो त्या ठिकाणी काय परमिशन होते जसं तो आयरन सोबत आयरन वरून मॉइश्चर आणि ऑक्सिजन त्याच्यासोबत रिएक्ट झाला आयरन सोबत तर त्या ठिकाणी आयरन ऑक्साईड परमिशन होते. आयरन ऑक्साईड परमिशन म्हणजे काय हा कशाचा एक्झाम्पल आहे हा एक्झाम्पल आहे कोरोजनचा आणि त्याच्यामुळे ती वस्तू जी आहे ती काय होते त्या ठिकाणी डॅमेज होते किंवा एकदम कमजोर होऊन जाते. तर अशी जी प्रोसेस आहे तिला म्हटलं जाते कोरोजन.